हॅलो एवरीवन, मी श्रावणी अँड वेलकम टू श्रावणीज किचन लाईफस्टाईल. आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले लहान मुलांचे असे आवडते असे पोटॅटो स्मायलीज. चला तर मग सुरुवात करूया. त्यासाठी इथे मी 3 बटाटे उकडून स्मॅश करून घेतलेले. त्यामध्ये आपण 1/4 कप ब्रेड क्रम्स टाकून घेऊयात. त्याने असं छान असं बाइंडिंग येईल ह्याच्यामध्ये. त्यानंतर 1 टेबलस्पून हळद मस्त असा गोल्डन कलर येण्यासाठी. त्यानंतर 1 टेबलस्पून मिक्स हर्ब्स, छान असा फ्लेवर येतो ह्यानी. त्यानंतर 1 टेबलस्पून रेड चिली फ्लेक्स. त्यानंतर 3 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर, तुम्ही बघू शकता. त्यानंतर स्वादानुसार मीठ. आता हे सर्व व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊयात. आता याच्या सहाय्याने मळून घेऊयात. आणि अशा रीतीने हे बनत आलेलं आहे. तुमचं जर परफेक्ट बनत नसेल तर तुम्ही अजून कॉर्नफ्लॉवर देखील ॲड करू शकता. अशा रीतीने हे परफेक्ट असं डो बनून रेडी आहे. आता मी इथे हा पोळपट घेतलेला आहे. त्याच्यावर असं प्लास्टिकचं कुठलं पण एक पेपर किंवा कागद घ्या. त्याच्यावर असे साईजचे बॉल करून घ्यायच्यात आणि ते ह्याच्यावर असे ठेवायचेत. त्यानंतर वरचं प्लास्टिक लावून ह्याला आपण थापून घेऊयात. हळूहळू स्प्रेड करून घ्यायचं आहे, ते बघू शकता. तुम्हाला काय कुठल्या आकाराचे हवे त्यानुसार तुम्ही करू शकता. इथे हे परफेक्ट असं बनलेलं आहे. आता आपण ह्याला शेप देऊयात. त्यासाठी माझ्याकडे असं झाकण आहे, तुम्ही कुठलं देखील वापरू शकता. आता असे गोल साचे देऊन घेऊयात. साईडच्या ह्याच्या कडा काढून घेऊयात. तुम्ही घरात असं एकदा नक्की करून बघा, खूप छान बनतात. आता आपण ह्याला स्ट्रॉच्या सहाय्याने डोळे काढून घेऊयात स्मायलीचे. आता चमच्याच्या सहाय्याने आपण स्माइली देऊन घेऊयात जशी मी देत आहे. आणि अशा रीतीने परफेक्ट स्माइली रेडी आहे. ह्याला आपण तळून घेऊयात. इथे मी तेल तापत ठेवलेलं, त्याच्यामध्ये आपण हे टाकूयात आणि ह्याला मीडियम हीटवर तळून घेऊयात. 3-4 मिनिटं ह्याला आपण तळून घ्यायचं. तू बघू शकता किती छान वाटतात. आणि अशा रीतीने आपली पोटॅटो स्मायलीज रेडी आहेत. तुम्ही ह्याला सॉससोबत देखील खाऊ शकता. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. त्याचबरोबर माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. बाय बाय.